महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 2019 मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न दिल्यामुळे उमेदवारांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. गेल्या 4 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे, मात्र प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाहीये. त्यामुळे दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडलेली असून त्यांना उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. एसटी महामंडळाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतून अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. या निवड प्रक्रियेमध्ये अमरावती विभागातील चालक वाहक हे दोन्ही पदांवरील उमेदवारांनी आपलं प्रशिक्षण देखील पूर्ण केलंय. मात्र 2 वर्षांचा कालावधी उलटूनही उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली नाही, त्यामुळे तातडीनं या उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे निवड झालेले उमेदवार आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं मागणीवर ते ठाम आहेत. एसटी महामंडळची 2019 सरळ सेवा भरती झालेली होती, त्यामध्ये आमची 154 मुलांची निवड होऊन वाहक तथा चालक पदाचे आमचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असूनसुद्धा आम्हाला एसटी विभागाने अजूनपर्यंत नियुक्त्या दिलेल्या नाही आहे. आम्ही ग्रामीण भागातील सर्व गरीब घरचे विद्यार्थी आहे. आमच्यावर या 2 वर्षापासूनच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, तरीसुद्धा प्रशासन जागा व्हायला तयार नाही आहे. या संदर्भातच आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या थ्रू बंटीभाऊ रांगटेके हे जिल्हा शहर प्रमुख जे आहेत, जिल्हा शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आमरण उपोषण इथं मांडलेलं आहे. आज आमचा हा उपोषणाचा 3रा दिवस असून प्रशासनाला अजूनसुद्धा जाग आलेली नाही आहे. आमच्या या उपोषणास बसलेल्या या 5 सहकाऱ्यांपैकी 2-3 सहकाऱ्यांची तब्येत तुम्ही पाहू शकता खूप गंभीर झालेली आहे, तरीसुद्धा शासनाला याची अजूनसुद्धा दखल शासन घ्यायला तयार नाही आहे. याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला याच्यामध्ये विभागामध्ये रुजू करून घेतलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे या उपोषणामार्फत. रोशन सदांशू.